काय किती पाणी पडलं सेवक माझी वाटण हालत नंतर पाऊस इंट्रो करायला देणार नाही वाटतं. आताच आम्ही हेलिकॉप्टर मधून उतरलेलो आहे. माझ्या मागे बघू शकता इथे आम्ही हेलिकॉप्टर इथे लँड केलेलं आणि ते गेलं उडून. इंट्रोच्या नादात बाईकचे पूर्ण वाट लावले. चिखल चिखल पूर्ण झाले, चिखलात लोळले. बऱ्याच दिवसाने असं काहीतरी होत आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण वाट लावले बाईकचे. घरी जाऊन परत धुवायला लागला. आणि माझा कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही, बाईक धुतलेली. आता परत घरी शिकाय मिळणार आहे. पुढचा टायर पण एवढं नाही झालं, पाचचा ड्रिफ्टिंग करून झालं. पूर्ण वाट लागले गाडीची. बाईक पूर्ण चिखलात बुडवलं आणि त्याच्यात चेन आपले ते कवर चेनचे काढून ठेवले, त्याच्यामुळे चेनची पण वाट लागले. परत आता चेनमध्ये ऑइल टाकायला लागणार आहे. आणि हा बघतोय हा फ्लॅग आहे, तो अजून मी व्यवस्थित केला आहे नाही. कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही हा, तर इथे मला अजून चक्र ते चाकायचं मला बनवायचं आहे. ते घरीच बनवणार आहे कारण त्याच्या ते स्मॉल फॉन्टमध्ये जमत नव्हतं. ते एवढी इंट्रो मागे एवढी मेहनत करायला लागते ना. किती मेहनत करणार बघा, किती मेहनत करतोय. कारण एक इंट्रो केलं तर एकदाच करायचं आहे मला, सारखं सारखं चेंज करायचं नाही काय. त्याच्यामुळे सगळी मेहनत चालली. मोबाईलमध्ये शूट करतोय माझ्या, मोबाईल पण घाण झालाय, चिखल उडलाय सगळं मोबाईलवरती. पॅन्ट पण खराब झाले, पॅन्टीवरती चिखल आहे. बाईक तर पूर्ण खराब झाले. तर निघूया इथून. इंट्रो तर बऱ्यापैकी शूट केलेलं आहे, आता घरी जाऊन बघायचं आहे कितपत झालं. हे ॲक्सिडेंट तर पूर्ण सोडून दिलं मी. पाठच्या टायर आपल्या फिरतोय बघा. मी पुढे आत काहीच नाही करत आहे, मागे आपल्या एकटा फिरतोय. बाईक बंद पण पडत नाही. अरे चल चल वे. चलो चलो याच्या भुळभुळीत ना पूर्ण आहे. ड्रिप मारायची गरजच नाही लागत आहे, आपण आप ड्रिप बसते. येताना पाऊस होता त्याच्यामुळे इंट्रोचं मी पहिलं येताना शूट केलं नाही. आणि डायरेक्ट इथे आल्याच्या नंतर शूट करायला सुरुवात केलं. आता निघालो, बऱ्यापैकी झालेलं आहे. वाजलेत आता 2:30. आम्ही 1 बरोबर आलो होतो आणि इंट्रो शूट करतोय. आम्हाला वाटलं होतं की इथे मध्ये कोण येणार नाही, पण पाऊस आला. आल्या पाऊस आला होता, आता परत पाऊस आला आहे. परत थांबावं लागणार कारण रेन स्वेटर आणलाय नाही मी जॅकेट. तर आता थांबायचं इथे. निघता निघता पण पाऊस आला आणि आलो तेव्हा पण आला होता पाऊस. आला एक चांगली गोष्ट आहे की बाईक आहे ती भिजेल, म्हणजे धुवायची गरज नाही मला. आता नको यायला पाऊस. घरी गेल्याच्या नंतर मी बाईक काही ती बाहेर ठेवेन, मग पाऊस आला तरी चालतंय. पावसात भिजेल बाईक, त्याच्यानंतर साफ करता येईल आपल्याला. पण आता जायला पाहिजे पाऊस कारण मला घरी जायचं आहे. आणि इंट्रोची मेहनत आहे ती, इंट्रो मागची मेहनत आहे. त्या आधीचा जो मी व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनला इकडे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. पाऊस थोडा कमी झाला आहे, निघतो तेवढं. पाऊस पडून गेला आहे तर झाडाचं पाणी ते गळतं, त्याच्याने पण भिजायला होत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. हे शॉर्ट आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित वाटत नसतील, पुन्हा करावे लागत असतील तर पुन्हा करू. तर तोपर्यंत बाय बाय.